चालू चेक येस. इथे मात्र ग्रीन सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून. मॅचला इथे मात्र सुरुवात होईल सेमी फायनलची फर्स्ट मॅच. एका बाजूला टीजो टायगर्स पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय, पहिल्याच बॉल वरती दाखवून दिलाय. हम भी किसी से कम नहीं आलेला हा सनीच्या बॅट मधून हाकार करणारा एवन कॉल्डीचा दर्जेदार षटकार सहा धावा. व्हाइट बॉल पहिला आपण पाहिला तर षटकार आला, त्यानंतर आता व्हाइट बॉल. दाफला जाऊन पोहोचलाय तब्बल 9 ऑन बोर्ड. एकच बॉल झाला, एक बॉल आणि 9 धावा. भावेशला आपण पाहतो यावेळी बॅटिंग वरती. यावेळी आडवा बॅटने फटका सजवलाय, ओव्हर द कव्हर्स फटका सजवला होता. दुसऱ्या धाव्याचा कॉल यावेळी पाहावं लागेल. ओहो डायरेक्ट हिट यावेळी पंच इशारा करत असताना यस इट इज आउट. फलंदाजाला परतावं लागेल. सनी मोठा डक्का लागलाय, वाघाची शिकार फलंदाज बाद. यावेळेस इनाट नंबर 3 वरती आला मयूर जाधवला आपण पाहतोय. व्हाइट बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. लेग साइडच्या दिशेने फटका सजवला होता. इथे मात्र दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नव्हतं. 3 बॉलचा खेळ झालाय, 13 धावा धाव फलकावरती. यावेळेस आपण पाहतोय व्हाइट बॉलचा कौल आलाय. व्हाइट बॉल आपण पाहतोय दाफल जाऊन पोहोचलाय 14 ऑन बोर्ड. 14 धावा दाफल कवर दिया. परत एकदा व्हाइट बॉल, परत एकदा व्हाइट बॉल आपण पाहतोय. तब्बल 15 धावा दाफल कवर दिया. यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला होता. थर्ड मॅन रिजन मला बॉल ट्राफिक झाला आणि आता मात्र जर विचार केला तर ही एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने दाफल जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ झालाय, 16 धावा धाव फलकावरती. उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. सेमी फायनलची पहिली मॅच आपण पाहतोय. बिग फिट प्रीमियर लीग 2024 थरार आजमोतो लेग बायच्या स्वरूपात ही एकदा एकवडण्यात आली आहे. मयूर जाधवला आपण पाहतोय. फायटर जेट ऑफ शिरगाव म्हणून ज्याची ओळख आहे, शिरगाव एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, तोच आता मात्र फलंदाजी ट्रॅकवरती आहे. यावेळेस आपण पाहतो इथे मात्र दाफल जाऊन पोहोचला आहे 18 आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. यावेळेस आपण पाहतोय एक धाव मिळेल, एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. दाफल जाऊन पोहोचलाय 19 आकड्यावरती. 19 रन्स ऑन स्कोर कार्ड. 19 धावा दाफल कवरती पाहायला मिळतात. कृष्णाला आपण पाहतो यावेळेस बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस हो पाहावं लागेल. वीस धावा दा फलका वरती 20 ऑन बोर्ड. यावेळेस बॅटची कड आपल्याला पाहायला मिळते. यावेळी बॅटची खेळ आपल्याला पाहायला मिळते. पंच काय निर्णय आताचा? डॉट बॉल आहे, यस डॉट बॉल आहे. दाफल जाऊन पोहोचलाय 21 शुभ संख्या, 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 मोदक, 21 दुर्वा, 21 धावा दाफलकावरती. यावेळेस आपण पाहतो व्हाइट बॉल अतिरिक्त धावाने दाफल जाऊन पोहोचलाय तब्बल 22 आकड्यावरती. 22 ऑन बोर्ड. यावेळेस कृष्णाला आपण पाहतो. तेच तर भन्नाट वेगळ्या, परंतु इथे मात्र लाईन आहेत लेन चुकीची पाहायला मिळतं.
वाईट प्लस वन, दोन धावा इथे मात्र एक म्हणण्यात येतात. धावफल अजून पोहोचले 23 या धावसंख्येवरती, 24 या अंकावरती, 24 ऑन स्कोर कार्ड. विहान रायडर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टीजो टायगर्स, एका बाजूला आपण पाहतोय नक्कीच थॉमस सरांची संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विहान रायडर्स, नक्कीच विशालता यांचा संघ. कोण जिंकेल हा सामना ते देखील पाहावं लागेल, आणि कोण जाईल मेगा फायनल मध्ये ते देखील पाहावं लागेल. आणखी चांगली मॅच आहे, चांगली लढत आमने सामने फाईट करताना पूर्णपणे जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये मोठमोठ्या संघाला परास्त करून आलेले हे दोन संघ आहेत, आणि आमने सामने फाईट करत असताना हे दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे, पाच बॉलचा खेळ झालाय, धावफल अजून पोहोचलाय 26. तीन षटकाची मॅच आहे आजचा, मात्र विचार केला तर ही दुसरा षटक आपण पाहतोय, दुसरा षटक प्रगती पथावरती आहे आणि 26वा धावफलकावरती 26 ऑन बोर्ड. आम्ही आपण पाहतोय मोरेश्वर माथेरे देखील इथे उपस्थित आहेत आमच्या समयात टेक्निकल टीम मध्ये राहताना, बरेच सकाळपासून त्यांनी काम केलं, कॅमेरामॅनच्या भूमिकेत होते. शेवटचा बॉल यावेळी हवेमध्ये प्रहार केला, इथे मात्र वन बाउंड सीमा रेषा पार आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार चौकार 4. एकतीस जवादा फलकावरती 31 रन्स ऑन स्कोर कार्ड, 31 जवादा फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात 31 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ वन विकेट. एक चांगली मॅच आपल्या समोर भेटीला आली आहे, टीजो टायगर्स त्यासमोर विहान रायडर्स, ही मॅच आहे सेमीफायनलची पहिली मॅच, दुसरी मॅच सेमीफायनलची असेल विहान. यावेळी सो काय फटकाय, नोमा स्टँडिंगला चेंडू अधळलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एका बाजूला मास्टर सँडविच ब्लास्टर्स निखिल वराडकर यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला खेळताना पाहायला मिळेल निर्वा रिसॉर्ट वॉरियर्स, नक्कीच मयूर लाड असेल सौरभ लाड यांचा संघ. यावेळी सभेमध्ये प्रहार केला, इथे मात्र विकेटचं पतन, क्षेत्ररक्षकांनी टिपला असेल आणि संकुष्टात आलाय मयूर जाधवचा खेळ. महत्वाची विकेट, मोठा मासा गाळायला लागलाय फलंदाज बाटुडगाव. नक्कीच या मॅच नंतर जे छोटी मॅच झाली होती ह्याच्या आधी त्यांचं प्राईज डिस्ट्रीब्युशन असेल याची देखील नोंद घ्या. 5 मिनिटांमध्ये 5 ते 10 मिनिटांमध्ये थोडस ब्रेक असेल जेणेकरून त्यांना मात्र प्राईज दिलं जाईल. यावेळेस बॅकफुट लावून पंच केलं, इथे मात्र आपण पाहतो ही एक धाव कम्प्लीट, दोन धावा देखील कम्प्लीट, आणि बघता बघता ही तिसरी धाव देखील कम्प्लीट होत असताना कोहिनूर तिथे डिक्लेअर आहे का, कोहिनूर ती पट्टी आहे त्याच्या आतमध्ये गेला का, जसं नसेल. तीन धावा टोटल ऍड होतील, तीन धावाच्या मदतीने धावफल अजून पोहोचेल तब्बल 35. अजूनही उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे, तिसरं षटक शेवटचं षटक पहिल्या इनिंग मधील आपण पाहतो. बॅकफुट लावून पंच केलाय, ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला, एकच धाव मिळेल, दुसऱ्या धावाचा मानस आहे परंतु धाडस नाही आहे. इथे मात्र जर विचार केला तर समीकरण बदललाय. पुढचा बॉल या विशांतचा संयमीचा खेळ बाकी आहे, खोलवर टपाचा बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तैनात कृष्णाला पण पाहतो. इथे मात्र 37 धावा धावफलकावरती आहे, 37 रन्स ऑन स्कोर कार्ड, 37 धावा 37 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल आहे, यावेळी काय फटका इला जवाब, ट्रेडमार्क सेट केला या भावेशने, काय फटका होता, घुटना टेक और षटकार देख दाखवणारा क्लास फटका आला, आणि फटकाचा चटका लागत असताना विहान रायडर्सला आलेला हा षटकार 6. बघा विनंती असेल पंच, ही मॅच थोडी थांबवा, इनिंग ब्रेक 5 मिनिटाचा असेल, 5 मिनिटाचं फक्त प्राईज डिस्ट्रीब्युशन आहे लहान पोरांचं. आणि नक्कीच जे छोटे छोटे खेळाडू आहेत या मॅच मध्ये जे विनर झाले जो संघ आपण पाहतोय स्वराज क्रिकेट क्लब, हा संघ चॅम्पियन संघ ठरलाय, आणि संपूर्ण टीमला विनंती असेल आपण या नक्कीच उपस्थित व्हा. नक्कीच प्रशांत काळे सर देखील इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आणि संपूर्ण टीम आपण पाहतोय.
नक्कीच इजी आपण पाहतोय रनरअप टीम आहे, रनरअप टीम आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूला एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतो, प्रत्येक खेळाडूला देखील मेडल देण्यात येईल, तर नक्कीच आपण या तेच मी नाव घेईल त्याप्रमाणे आपण यायचंय जे रनरअप टीम आहे प्रथमता जे आपण पाहिलं चांगला खेळ राहिला शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळाली छोटा पॅकेट खऱ्या अर्थानं मी म्हणेन कारण की उद्याचं भविष्य आज मात्र इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळालं चांगलं प्रोत्साहन त्यांना देखील मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने कौतुक करावं तितकं कमी अंकुश दादा असेल नक्कीच अंकुश दादा असेल त्यानंतर दीपा मॅम असतील त्यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय बिंग फिट प्रीमियर लीग चा हा थरार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी मात्र आज संधी दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत खऱ्या अर्थाने छोटा पॅकेटला इथं मात्र संधी मिळत नाही परंतु लाईव्ह असेल एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मात्र मिळवण्याचं काम दिलंय आणि आता मात्र त्या टीमला इथे मात्र सन्मानित केलं जाईल रनरअप टीम वेस्ट वरून ते संघ आलाय तर प्रथम तर विनंती असेल टीमचा कॅप्टन अर्णव सिंग जोरदार टाळ्या संघ हरलाय परंतु चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्यासाठी देखील मेडल आहेत आपण पाहतोय अर्णव सिंग त्यानंतर दक्ष इपटे दक्ष टाळ्या नक्कीच वाजल्या पाहिजेत प्रत्येक खेळाडूसाठी तदनंतर आदित्य राठोड जोरदार टाळ्या आदित्यसाठी देखील चांगले गोलंदाजी त्याची माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली तदनंतर श्री कदम जोरदार टाळ्या श्रीसाठी देखील प्रत्येक खेळाडूला मात्र टाळ्या वाजल्या पाहिजेत एक खेळाडू हा खेळाडूला सातत्याने प्रोत्साहन मिळालं पाहिजे त्यानंतर श्रियांश चव्हाण नक्कीच श्रियांशला आपण पाहतोय एक चांगला खेळ त्याचा देखील चांगला चांगली गोलंदाजी आपण पाहिली त्याच्या माध्यमातून त्यानंतर आर्यन मेहर आर्यन मेहर आर्यन मेहर आहे का नक्कीच आर्यन मेहर नसेल तर दुसरं कोणी घेऊन जाऊ शकतो त्यांच्या खेळाडू किंवा मित्र असेल किंवा कोच असेल त्यांच्या टीमचे आर्यन मेहर त्यांचं मेडल आपण घ्या आर्यन मेहर ओजस मिश्रा जोरदार टाळ्या त्यानंतर विहान भोये विहान भोये सध्याचं मेडल आपण कलेक्ट करू शकतो नंतर द्या त्यांना अर्पित रणदिवे अर्पितचं देखील कलेक्ट करा त्यानंतर पियुष कामरी जोरदार टाळ्या पियुषसाठी देखील त्यानंतर कौसुब सावंत सुजल मुरलिया जस सुजल आपण या किल्या शिवांश त्यासाठी देखील जोरदार टाळ्या
आणि त्याच दरम्यान आपले त्यांचे कोच खऱ्या अर्थाने मूर्तिकार जसं मूर्तीला घडवतं तसंच टीमला खेळाडूला मात्र घडवण्याचं काम मात्र कोचचं असतं, त्यांचं देखील इथे सन्मान केला जाईल. सतीशजी पुजारी सर आपल्याला विनंती असेल आपण या जोरदार टाळ्या कोचसाठी देखील या संपूर्ण टीमला इथे आणण्याचं मात्र काम मोलाचं वाट त्याचं देखील इथे कौतुक केलं जाईल. रनरअप संघ झाला होता आभार. त्यानंतर कोच एक मिनिट कोच विनंती असेल कोच नक्कीच कोच आमच्या समोर जॉईंट आहेत आणि या स्पर्धेबद्दल नक्की काय म्हणाल तुम्ही. असे मोठमोठे स्पर्धे तुम्ही खेळले असतील आणि कोच तुम्ही करतात कोचिंग करतात टीमसाठी, परंतु अशी अशा प्लॅटफॉर्म या लहान लहान मुलांना देण्याचं काम आहे. उद्याचं भविष्य आज इथे मात्र खेळताना पाहायला मिळेल. तर काय म्हणाल या स्पर्धेबद्दल या आयोजनबद्दल आणि इथे संधी दिली त्याबद्दल काय म्हणाल. आयोजन तर अच्छा था, इधर अच्छा भी लगा आते हुए और मैच भी बहुत इंटरेस्टिंग हुआ. ठीक है थैंक यू ऑल द बेस्ट नेक्स्ट मैचेस साठी तुम्हाला सीजन साठी आणि नंतर आणि विनर टीम त्यांना देखील विनंती असेल लाइनअप मध्ये थांबायचं आहे आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरला आहे नक्की स्वराज क्रिकेट क्लब हा संघ मात्र चॅम्पियन संघ ठरला आहे. त्यांचं देखील कौतुक करावं तितकं केमी संपूर्ण टीम इथे मात्र उपस्थित आहेत. प्रथमतः कॅप्टन कूल कल्पक भोसले कॅप्टन कूल नक्कीच चांगला खेळ आजच्या दिवसातील हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच चा देखील तोच मानकरी एक विकेट संपादित केली आणि 9 ते 8 धावा त्यांनी मात्र कुठल्या त्याच्या बॅट मधून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. संपूर्ण फॅमिली आपण बाजू त्यांची इथे उपस्थित आहेत. खेळावरच प्रेम आहे त्यांच्या रक्तातच. मात्र आपण पाहतोय चिरंजीव आहेत अंकुश दादाजी आणि त्यानंतर व्हाईस कॅप्टन टीमचे आपण पाहतोय तनिष पालकर. तनिष देखील आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका सातत्याने ओळखलं जातं. मूर्ती लहान आहे पण कीर्ती खूप महान आहे. त्यानंतर जिनिया स्टम्पच्या मागून जिने संपूर्ण विकेट सांभाळली ओम सुर्वे. त्यानंतर इदान मिश्रा जोरदार टाळ्यात चांगली गोलंदाजी इदानची देखील आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर विघ्नेश अंबोले विघ्नेश देखील ऍक्टिव्ह आपल्याला पाहायला मिळाला. विघ्नेशला आपण पाहतोय विघ्नेश अंबावले एक मोठं नाव आहे अंबावले परिवारातील एक खेळाडू आहे. त्यानंतर आरव जाधव सारव साठी देखील जोरदार टाळ्या. त्यानंतर श्री भोसले नक्कीच कौस्तुभ वाचतं की यावेळेस गोष्ट आपल्याला पाहायला मिळत त्याच्या पाठीवरती नक्कीच साप आहे. त्यानंतर वियान दारवे आपल्या तिलेच खेळाडू चेहऱ्यावरती स्माईल विशाल दादाचा चिरंजीव आहे. त्यानंतर साई त्यानंतर साई शेजवाळ जोरदार टाळ्या साई साठी देखील. त्यानंतर नित्या शिंपी जोरदार टाळ्या नित्यासाठी देखील. चांगली बॉलिंग त्याची देखील आपल्याला पाहायला मिळाली नित्याची आणि फ्लाइंग केस नक्कीच फेमस आहे फ्लाइंग केस फेम आहे. त्यानंतर सुजय सुजय मुद्देदिलियार हर्ष जाधव आणि की प्रशांत काळे सर आम्हाला विनंती असेल खऱ्या अर्थाने ज्यांनी यांना घडवलं नक्कीच त्यांचं देखील कौतुक. जोरदार टाळ्या आमचे लाडके कोच आहेत सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात आणि
नक्की शेखर सर आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील या गणार्थाने प्रोत्साहन आपलं देखील असतं, दोघांना विनंती असेल, दोघांना इथे यथोचित मान सन्मान केला जाईल. दोघांना नक्कीच आपण पाहत होतो की जेव्हा मॅच चालू होती दोघांचं प्रेशर वर खाली होत होत. जोरदार टाळ्या कोच साठी दोघांसाठी. नक्कीच आपण पाहतोय कोच सरांना विनंती असेल, दोन शब्द या स्पर्धेबद्दल काय सांगाल, प्रोत्साहन या छोट्या खेळाडूंना आणि सर्व या मोठ्या खेळाडू आपण जे पाहतोय सकाळपासून खेळतात आणि या स्पर्धेबद्दल खऱ्या अर्थाने बिंग फिट जिम आपण पाहतोय त्याबद्दल नक्कीच काय म्हणाल? धन्यवाद. प्रथम मी संयोजकांचे आभार मानेन की ज्यांनी क्रिकेटसारख्या खेळाला आज एक व्यासपीठ मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद. त्यानंतर मी सर्व प्लेयर्सना विनर आणि रनर्स जे कोणी असेल रनर्स असतील त्यांनी नाराज होऊ नये, हा खेळ आहे. पण विनर्सना सांगतो की ज्या ज्या चुका तुम्ही केल्या आहेत ह्या मॅचमध्ये त्या चुका सुधारा आणि तुम्हाला खूप मोठं क्रिकेट खेळायचं आहे. मी आता 6 महिन्यापूर्वी मी इथे आलो आहे बदलापूरला राहायला, याच्या अगोदर मी मुंबईला कोचिंग करायचो, तर मला यांच्या गुणवत्तात खूप चांगली दिसली म्हणून मी आज इथे इंटरेस्टली येतो इथे कोचिंग करायला. तर सर्व स्टुडंट्सचा सगळ्यांचा परत एकदा हिप 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 गणपती बाप्पा धन्यवाद. थँक्यू थँक्यू. आणि कल्पेशजी भोसले साहेब आपण असाल तर या नक्कीच युवासेना उपशहर प्रमुख आहेत, कल्पेशजी भोसले साहेब आपण असाल तर या मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेशजी भोसले साहेब इथे उपस्थित आहेत युवासेना उपशहर प्रमुख के बी यांच्या शुभेच्छा. संपूर्ण टीमला इथे मात्र ट्रॉफी देण्यात येते. यस चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ जोरदार टाळ्या संपूर्ण टीमला. या संपूर्ण टीम आपण पाहतोय आणि फॅमिली संपूर्ण कुटुंब यावेळेस त्याचे शुभेच्छा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अंकुशदा असेल, कल्पेशदा असेल, त्यानंतर वहिनी दीपा मॅम असतील. जोरदार टाळ्या प्रोत्साहन सेलिब्रेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. धन्यवाद सर्वांचे. यस विनंती असेल आपण वा खाली तसा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. यस चला यस मॅचला सुरुवात होईल. दुसरं सत्र इथे मात्र चालू होत आहे. यस सेमी फायनलची पहिली मॅच वळूया मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा जातोय आपण मॅचच्या दिशेने. दहा फलकाचा विचार केला तर दहा फलक जाऊन पोहोचलंय पहिल्या सत्रामध्ये 43 आकड्यावरती आणि 44 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. येणारे 18 बॉल आणि 44 धावांची गरज या मॅचमध्ये. काय घडेल या मॅचमध्ये पाहावं लागेल. यस लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल. बॉलिंग ट्रॅकवरती मयूर जाधव, स्ट्राईकवरती अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडला तो सूरज. ओहो ते सरार गोलंदाजी पाहायला मिळते. खोलवर टप्पाचा बॉल खोदून काढलाय. यॉकलेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि डॉट बॉलची सांगता इथे मात्र झाली. यावेळेस समीकरण बदलत आहे. 2 धावा दहा फलकावरती आहे. 2 ऑन बोर्ड. आपण मॅचची लिडिंग एज आपण पाहतो इथे मात्र ही एकच धाव एकवडण्यात आली. एका धावेच्या मदतीने दहा फलकावर पोहोचले तब्बल 3 आकड्यावरती 3 ऑन बोर्ड. 3 धावा दहा फलकावरती आहेत. 3 ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. धावून रन आहेत. यस धावून रन काढली. डिक्लेअर नाही.
राईट आर्म राऊंडर विकेट यावेळी आपल्याला पाहायला मिळतात. बाटची लिडिंग इच आपल्याला पाहायला मिळते. मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली आला नाही आहे इथे, मात्र एक धाव एकवडण्यात आली आहे. धावांचा विचार केला तर धाव फलक पोहोचले 4. धावफलक पोहोचले तब्बल 5 या आकड्यावरती. 5 ऑन बोर्ड. नो बॉल असेल, नो बॉल आहे. नो प्लस 1, टोटल 2 धाव इथे ऍड होतील. आणखी ज्या छोट्या मॅच सर विनंती असेल, जी छोटी मॅच होती त्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता कल्पक अंकुश भोसले, मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. ज्यांनी खऱ्या अर्थांना जो विचार केला तर धावा चांगल्या कुठल्या आणि एक विकेट त्यांनी संपादित केली तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कल्पक. यस, मॅन ऑफ द मॅच कल्पक. चांगला खेळ कल्पकचा देखील राहिला. आठ या आकड्यावरती 8 ऑन बोर्ड. 8 धावांचा फलकावरती या. त्यावेळेस आपण पाहतो ही एक धाव कम्प्लीट, दुसरा धावाचा कॉल आणि बघता बघता या दोन धावा मात्र कम्प्लीट होतात. दोन धावाच्या मदतीने दाफल जम पोहोचले तब्बल 10 आकड्यावरती 10 ऑन बोर्ड. 10 धावा दाफलकावरती आहेत. टॉस साठी आपण यायचंय निखिल दादा, आपल्या टीमचे कॅप्टन पाठवा. आणि त्याच दरम्यान सर टॉस साठी या मास्टर्स सँडविच ब्लास्टर्स आणि त्याच दरम्यान निर्वा रिसॉर्ट वॉरियर्स आपल्या टीमचे कॅप्टन त्वरित या, वारंवार आपल्याला पुकार द्यायला लावू नका, विनंती असेल. हेमंत भोसले आपण कुठे असाल तर या व्यासपीठावरती विनंती असेल. हेमंतजी भोसले, हेमंतजी भोसले साहेब आपण असाल तर व्यासपीठावरती यायचं. याच दरम्यान आपण पाहतोय विजयजी कासर साहेब आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती. नाणेफिकीस येथे मात्र कौल करून घ्यायचा आहे. विजयजी कासर सर आपण या. बाटची लिडिंग इच आपण पाहतोय ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला होता इथे, मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 13 धावा धावफलकावरती या. 13 ऑन बोर्ड. आता मात्र समीकरण बदललाय. यावेळी साडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी घडणार नाही आहे. क्षेत्ररक्षकाने टिप लायसेल आणि संकुष्टात आलाय फलंदाज. सुरतचा खेळ फलंदाज बाद नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. विनोदला आपण पाहतोय. नाणेफेकी जिंकली आहे निर्वा रिसॉर्ट या संघाने आणि क्षेत्ररक्षकाचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलंय समोरच्या टीमला फलंदाजसाठी. यस, यावेळेस विकेटचं पतन. जेल इथे मात्र टिपला गेलाय आणि इथे मात्र परतावं लागेल फलंदाजाला. वन मोर विकेट डाऊन फलंदाज बाद. ऑन अ हॅट्रिक असलेला गोलंदाज सूरजचा कौतुक करावं तितकं कमी आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय एक सारख्या दिशेने फटका सजवला आहे. डॉट बॉलची सांगता झाली या. दोन षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय. फक्त आणि फक्त 13 धावा दहा फलकावरती आहेत. आता मात्र येणार आहे 6 बॉल आणि गरज असेल ती म्हणजे 31 धावांची. प्रत्येक बॉल वरती षटकार मारावं लागेल तर तो संघ मात्र विजयी ठरेल. यावेळी आपण पाहतोय ओ हो 100 कॅच. काय झेल टिपला गेलाय मयूरच्या माध्यमातून. मयूर जाधवला आपण तिथे पाहतोय. यावेळेस उत्कृष्ट अशी जेल मात्र इथे टिपली गेली आहे. 100 कॅच. काय जेल आहे. रिप्ले देखील आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन. आपण पाहतोय ओम साई MTCU मार्फत यावेळी जो विचार केला ते 6 फुटीच्या उंचीवरती ही कॅच आपल्याला पाहायला मिळते. चांगली कॅच मयूरच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय.
एक धाव, एक एक धावाने इथे काय घडणार नाही आहे पूर्णपणे ही मॅच आता माहित म्हणेन एका बाजूने चुकली आहे. येणारे चार बॉल आणि 30 धावांची गरज. जादूगरी या मॅचला मात्र बदलू शकतो, परंतु येणारे चार बॉल आणि 30 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने दाफलकावर पोहोचलाय तब्बल 15 या धाव संख्येवरती. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड, 15 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. यावेळेस एक धाव कम्प्लीट. एका धावेच्या मदतीने दाफलकावर पोहोचलाय तब्बल 16 या धाव संख्येवरती. 16 ऑन बोर्ड, 16 धावा दाफलकावरती पाहायला मिळतात. वाईट बॉल आता मात्र समीकरण मध्ये बदलाव येतात. येणारे दोन बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. यावेळेस फलंदाज बाद होईल धक्का क्रमांक पुढचा लागत असताना इथे मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कृष्णाला आपण पाहतोय. शेवटचा बॉल आहे आणि सामना जिंकलाय. आजच्या दिवसामधील हा पहिला संघ टी जो टायगर्स हा संघ मात्र ठरलाय आजच्या दिवसामधील पहिला संघ जो मेगा फायनल मध्ये ज्यांनी प्रवेश केलाय तोच हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. चांगला खेळ राहिला. भावेश असेल, मयूर असेल, मंदार असेल, सन्नी असेल, चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि या मॅचचा परत एकदा मॅन ऑफ द मॅच ठरलाय वन